आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ महागाईच्या विरोधात हे आंदोलन आज आम्ही इथे करतोय. केंद्र सरकारने जो बजेट केला त्याच्यामध्ये गॅस, डिझेल, पेट्रोल आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहे यांचे दर वाढवलेले आहे, ते सर्वसामान्यांना आज परवडणारे नाही आहे. आणि सरकार जेव्हा पाहिलं तेव्हा आता भाव वाढवते आहे आणि केंद्र सरकारने जो कर आकारलेला आहे, पहिली तर आमचं हे राहणार की केंद्र सरकारने तो कर कमी करावा आणि जे दर म्हणजे दररोज जी वाढ होते डिझेल पेट्रोलची आहे ती थांबवावी, ही सर्वात मोठी मागणी आमची आज या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत. आज आम्ही केंद्र सरकारने मोदी साहेबांनी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून म्हणा की याच्या माध्यमातून म्हणा, प्रत्येक महिलेंच्या घरी सिलेंडर पोहोचवलेला आहे, पण मोदी साहेब हे विसरून गेले की त्या सिलेंडरमध्ये गॅससुद्धा लागतो. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे कोविडचं, आता 19 कोविडचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, लोकांचे रोजगार गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर भाव वाढ होत असेल, आमची तर अपेक्षा होती की या सरकारने भाव कमी करायला पाहिजे, पण कमी तर काही झालेले नाही आहे, पण इतके भाव वाढलेले आहे की आमच्या सर्वसामान्य माणसाला हे परवडणारं नाही आहे. मोदी साहेबांनी फक्त आम्हाला स्वप्न दाखवलेले आजचे दिनची, आजचे दिन कुठंच दिसले नाही आम्हाला.